याच्यात आपलं दूध आहे, तर दूध इथपर्यंत भरलेलं आहे. हे 15 लिटरचं कॅन आहे, सकाळी 15 आणि संध्याकाळी 15. आपलं खायचं दूध गरम होत आहे. बांधलं हरण्याला बाहेर तिकडं आणि त्याला आणली कुट्टी खायला. गवत काय खात नाही त्याच्यामुळे त्याला ठेवली कुट्टी खायला. कुट्टी खातो, त्याला उन्हाळ्यात कुट्टीची सवय ना, त्याच्यामुळे कुट्टी खातो. गवत काय जास्त खात नाही तो, मोकळं सोडल्यावर खातो गवताचे शेंडे शेंडे, पण बांधल्यावर जास्त गवत नाही खात. इकडं गाया सोडायच्या थोड्या वेळाने, आत्ताच नाही. बाकी इकडं बैलांना खायला टाकलं आहे घरीच, बैलांना आणि ह्या गाईला इथं खायला टाकले. बाकीचे 3000 गाया चरायला नेल्यात, म्हणजे तिकडं दाळिंबात बांधल्यात, बैलांना खायला टाकले. ही गाय आपण नेत नाही, कारण की ही जरा चरतणीचा दोरी अडकते पायात, दोरी अडकून पडते खाली, त्याच्यामुळे हिला आपण चरायला बांधत नाहीत, घरीच टाकतात खायला. सोडले चरायला सगळे इकडून राणी वृंदा गंगा तिकडे घेतली अगोदर समोर. तर आज चालू आहे आपली मेथी काढायची. ही आपली मेथी एवढ्याली वाढली, कुठं आहे इकडं, ही अशी वाढली एवढी, आणि चांगली फ्रेश आहे सगळी ताजी. एवढी जुडी बांधली मागच्या वेळेस बांधली होती ना, त्याच्यापेक्षा बारीक जुडी त्यावेळेस बायांनी काढली होती. आणि आता आपण घरची घरी काढतो ना, तर छोटाली जुडी बांधली. ही आपल्याला इथंच बीडला विकायची, आणि मागच्या वेळेची मेथी आपण परभणी नेली होती. हे असे कॅरेट भरतो, एक कॅरेट भरलं आणि मी शेडमध्ये ठेवलं सावलीला, कारण आज ऊन पडलं ना, तर ऊन आणि सुकत आहे त्याच्यामुळे लगेच सावलीत नेऊन ठेवतो आहे. तर मागच्या वेळेस आपण परभणीला पाठवली होती, यावेळेस बीडलाच विकायची. तर आपण एवढ्याला जुडी बांधतो आहेत. आत्ता मागे मोठा पाऊस पडला होता ना, त्याच्यामुळे मी ती जळायला लागली, म्हणजे इथं बघा ही सुकली आहे, इकडं जळली अशी, मग खराब व्हायला लागली होती मोठ्या पावसाने. नाजूक पीक आहे ना, पावसाचं मार नाही सहन होत तिला, मग त्याच्यामुळे आता आपण काढायला चालू केली. आणि तशी काढायला पण आली मेथी, ही मागच्या वेळेस टाकलेली मेथी पातळ होती ना, तर मेथी एवढी दाट पाहिजे, अशी दाट वाट, खाली जमीन नाही दिसायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात गवत तण कमी उगून येतं, अशी दाट वाट असल्यावर. ही कुठं कुठं झाली थोडी खराब, म्हणूनच आपण काढायला चालू केली. आणि आपण ह्या मेथीत जो लाल नेपेर लावला होता ना, तर हे बघा हा येतो असा आला आहे, एवढा लाल आहे उगून. ही काय इकडं पण आहे, हे असं आहे, एवढ्या अंतर लावलं, इथे एक ठोंब लावलं, तर इकडे एक ठोंब, खूप 20-1.5 फुटाचं अंतर आहे दोन्ही ठोंबाच्यामध्ये. तर आम्ही मेथी काढून कॅरेटमध्ये ठेवली, तर हे 5 कॅरेट आहेत, प्रत्येक कॅरेटमध्ये 40-40 भरल्यात, तर 200 जुड्या काढल्यात. तर आपली साधारण जुडी अगोदर तर दाखवलीच आहे मी. ह्याला आपण धुतलं नाही, कारण की आपल्याला आत्ताच विकायला नाहीच्यात लगेच, म्हणजे आत्ता 4 वाजता पप्पा घेऊन जाणार आहे त्यांना विकायला, मी जनावरांकडे जाणार आहे. तर मग आणि ह्याच्या मुळाला माती पण आली नाही, आपलं शेत हलकं आहे ना, त्याच्यामुळे काळी माती वगैरे वापसा पण चांगला आहे, त्याच्यामुळे काळी माती काय आली नाही मुळाला चांगली, मग त्याच्यामुळे धुतल्या नाहीत. हे बघा धुतले, ह्या 2 जुड्या धुतल्या, तर धुतल्या पण अशी राहती आणि न धुतल्या पण अशी राहतीत, मग त्याच्यामुळे आपण धुतली नाही. तर चला आता जेवण करतो आणि जनावरांकडे जातो, मग पप्पा येतील आणि विकायला घेऊन जातील मेथी. हे आपल्या इकडं गोठ्यातले जनावर ह्याला टाकतो खायला इकडं, इकडे ह्या पिल्ल्याला खाली टाकलं होतं खायला, सगळं लुळलं आहे त्याने. ही आपली तळ्याकडची बाजरी, आता मी आलो तळ्याकडच्या शेतात. हे लिंबाचं झाड, हे आपलं धण्याचं शेत, ह्याच्यात नुसतं आता गवतच गवत आहे. आणि ह्याच गवताच्या रानात आपल्या चरत्यात गाया. आता मी सांभाळणार आहे गाया आणि पप्पा जाणार आहेत हे घेऊन, मेथी घेऊन जाणार आहेत विकायला. मी गाया सांभाळतो. हे रान सगळं तोडून तोडून निबार केलं आहे गायाने, पण ह्याच्यात गवत बिले आलं होतं ना, मग त्याच्यामुळं ह्याच्यात चारल्यात गाया. मी आलो 3:30 इकडं, म्हणाल की आता वाजले 4, ह्यांना चालवले पाण्यावर, तळ्यावर पाणी पितील सगळ्या. गंगा तर इथं मध्ये पिली पण डबक्यात पाणी, हे असं थोडं थोडं पाणी साचलेलं असतं ना, तर तिथंच पिली गंगा पाणी. बाकीच्या ज्या कोणी पिल्या नाही ते पितील इकडं मोठ्या खड्ड्यात. आता पित आहेत काही पाणी. आणि हे आपलं तळ आहे, जे की आणखीन भरलं नाही, त्याच्यात 30% पाणी असेल,
इकडं विहीर खाणलेली इथं खरीप दिसतो आहे. इथं एक विहीर आहे, हे खरीप आहे, इथं एक विहीर आहे, म्हणजे त्या उन्हाळ्यात पाण्यासाठी खाणलेल्या विहिरीत. तर ज्यावेळेस भरतं ना पूर्ण, तर त्यावेळेस तिकडं लांबवर पाणी जातं. आणखीन मोठा पाऊसच झाला नाही इकडच्या एरियात, त्याच्यामुळं मग तळ्याला पाणी नाही. नाही तर असं वरपर्यंत बरंच लांब आहे तळं. असे छोटे छोटे डबके भरलेत पलीकडून पाणी वाहून येऊन. इकडं तळ्यावर कसं आहे ना, गवतच नाही भरपूर वाढलेलं. बघा हे गवत आहे पण लय बारीक बारीक आहे, वाढलंच नाही काही, त्याच्यामुळे इकडे जास्त काही खायलाच नाही. पप्पांनी गाय चालले आपल्या शेतात, इकडं होतं खायला पण कंटिन्यू पाऊस असल्यावर होतं काय. इकडं जनावर जास्त असतात ना, त्याच्यामुळे इकडं जास्त खायला येत नाही काटूनसारखं. तर इकडं मोकळा स्पेस आहे भरपूर, म्हणजे तळ्याला पाणी नाही तोपर्यंत तरी गायांना मोकळा स्पेस आहे, म्हणजे लांब गेलं तरी लक्ष द्यायची गरज पडत नाही. तर बराच वेळ झालं गाय इथं तळ्यावरच खात आहेत, म्हणजे इथं खात आहेत. आता थोड्या वेळ मी नेणार आहे आपल्या शेतात. इथून छोटा रस्ता केला आहे गायांच्या समोरून आपल्या शेतात जायला, मग तिथं बांधाचं गवत वगैरे खातील. आपल्या शेतापाशी पण आहे ना थोडी पडीक जागा, तर तिथं कोणी जनावर चारत नाही, तिथं चांगलं खायला. इथलं खाऊन झालं ना त्यांचं, मग तिथंच नेणार आहे आपल्या शेतापाशी खायला. यांना कसं जनावरांना ना मोकळा स्पेस पाहिजे खायला, म्हणजे असं चरायला. बघा इकडं इकडं कसं असा, इकडं सगळा मोकळा स्पेस आहे, असा मोकळा स्पेस पाहिजे लय मोठा. मग पळापळ करत नाहीत, आणि पळापळ केली ना तरी मग पिकं वगैरे जवळ नसतात ना, मग त्यांना पण कम्फर्टेबल होतं थोडं. पण काटुनात अशी एवढी मोकळी जागाच नाही. इकडं बघा, फक्त आता मी इकडं उभं आहे, पण इकडल्या साईडला त्या भिंतीपर्यंत गेले ना तरी काय अडचण नाही, इकडं पाण्यापर्यंत गेले ना तरी काय अडचण नाही, म्हणजे इकडं एकदम मोकळा स्पेस आहे. पण अडचण ही की इकडं जास्त खायला नाही. आता गाय चारतात ना, ही आपल्या शेतापासली पडीक जागा आहे, त्या पोलपर्यंत पडीक जागा आहे. ते पोल आहे ना, तर तिथपर्यंत इथून ही पडीक जागा आहे. ही आत्याची सोयाबीन आहे, इथून परत पलीकडे एक रस्ता आहे, म्हणजे माझं बोट दिसते ना तिथपर्यंत, तर तिथपर्यंत पाठवण आहे, पाठवण्यापाशी रस्ता आहे, तर तिथपर्यंत पडीक आहे. ती वृंदा खाते ना तिथपर्यंत, मग इथं पण आहे खायला जागा, पण एवढी जास्त मोकळी नाही, थोडीशीच आहे. आज पण दिवसभर पाऊस आला नाही, आणि आज तर काळं आभाळ पण नाही काळं. मी दोन दिवस नव्हतो, तर दोन दिवस चांगला पाऊस झाला. हे बघा इकडं पाणी साचलेलं आहे, इकडं चारीत पाणी साचलं आहे. तर एवढा पाऊस होतो, मी नव्हतो तर. मी आणखीन दोन तीन दिवस आलो नसतो तरी दोन तीन दिवस जास्त पाऊस पडला असता. तशी मी आत्ता 3:30 आलो आहे ना, तर त्याच्यामुळे छत्री वगैरे पण नाही आणली. आपली समोर कालवड चरती ना तांबडी, तर तिचं नाव देवशयनी, बाहुबलीमधली देवसेना नाही तर देवशयनी नाव आहे. म्हणजे आपलं एका आषाढी एकादशी दिवशी जन्म झाला होता आणि तिचा, म्हणून त्या आषाढी एकादशीचं नाव आहे देवशयनी, तर तिचं नाव देवशयनी. गाय चांगल्याच चारतात. आता 6 गेलेत, म्हणजे 6, तर आता गायांना घेतो घरी, घरी नेतो. गाय आल्यात घरी, तर बांधायला कोणीच नाही. आई भैया तिकडे शेतात आहेत, पप्पा तर मेथी घेऊन गेलेत. तर आता मीच बांधतो गाय. गंगाला इथं खुराक ठेवलं होतं, तिला वर बांधतो. चल आणला, बाकी चांगला बांधलेलं आहे. मोत्या आता आलो मी आद्रकीच्या शेतात, तर इथलं गवत कापलं आहे मी गायांसाठी, गाय बैलांसाठी. तर इथं मी नाही का एकदा आंबा सापड्याला आलो होतो, तर ह्या आंबा आहे. इथं कोय लावली होती, तर ही एक आली आणि समोर एक लावलेली, पण ती बघू आहे का. तर नाही दिसत इकडं पुढं, तर इकडंच कुठं तरी लावली होती पुढं, पण नाही दिसत इकडं. हे दुधी भोपळ्याचं वेल आहे, तर गवतात होता, जरा चित्र विचित्र झालं आहे. एवढं लय मोठं गवत वाढलं आहे,
उंच उंच तर आईने इकडं कापून ठेवलं आहे साईडला. आता जाताना गवत घेऊन जायचं आहे. इकडचं बी गवत कापलं आहे, ते जास्तीचं गवत होतं आणि ते भाईने मगच घरी नेऊन ठेवलेलं आहे. आता शेतातले तर सगळे कामं झालेत. वरती एक जर्सी गाय राहिली, ती आई घेऊन यायला लागली. शेतातले सगळे कामं झालेत. पप्पा गेले होते मेथी विकायला, आता येतीलच अर्ध्या पाऊन तासात येतील. आता निघले असतील तिथून. तर आता आल्या बघू म्हणजे मेथी कशी विकली काय. छोटी बीड जोडी होती, म्हणजे परभणीपेक्षा छोटी जोडी होती. आता कामं तर झाले सगळे, फक्त दूध काढायचं राहिले. दूध आता भैयाच काढेल दूध. तर माझे तर झाले सगळे कामं, आणि दूध काढायला पण भैया लगेच चालू करेल आता थोड्या वेळाने. लाईट गेलेली आणि आईचं चालू आहे चुलीवर स्वयंपाक. येईल लाईट थोड्या वेळात आणि स्वयंपाक पण राहिला आहे आईचं करायचं. अंधार तर पडलाय. आईचं चालू आहे स्वयंपाक. आईचा स्वयंपाक झाला तरी पण लाईट काय आली नाही आणखीन. सगळं अंधारच्या बाजूला इकडं आई कसं स्वयंपाक बनवून ते दाखवतो. एवढ्या अंधारात आई स्वयंपाक बनवते, कारण की अंधारात स्वयंपाक बनवते ना. इकडं बॅटरी वगैरे लावली ना, तर बॅटरीच्या उजेडाजवळ किडे वगैरे येतात. मग किडे ते भाकरीत येतात, भाकरीत भाजीत पाण्यात पडतात. मग त्याच्यामुळे आई बॅटरी उजेड ठेवत नाही. तर अगोदर एकदा उजेडाने जागा चेक करायची, म्हणजे विचूकाट काय आहे का, आणि नंतर मग अंधार करते. आणि ज्यावेळेस लाईट चालू असेल ना, त्यावेळी ते बल्बवरती असतो ना, मग किडेवरती राहतात. पण बॅटरी जवळ आल्या बॅटरी पशी येतात. मग त्याच्यामुळं आई असा अंधारातच स्वयंपाक करते. मग आत्ता एवढ्यात लाईट आली. आईचा स्वयंपाक चालू होता तेवढ्यातच लाईट आली. इकडं मोते मोत्याला सोडले मोकळं, तो आता रात्रभर मोकळाच राहणार. मस्तपैकी चपला खाईन आता बाहेरच्या, पण त्याला सवय लावायची ना, त्यामुळे रात्रभर मोकळा ठेवायचं त्याला. आपण मेथीच्या 200 जोड्या काढल्या होत्या ना, तर काही जोड्या 5 रुपयाला, काही 4 रुपयाला, काही 4.5 रुपयाला गेल्या. तर आपल्याला 200 जोड्याचे 900 रुपये झालेत. म्हणजे ॲव्हरेजली 4.5 रुपयाला एक जोडी विकली आहे.